नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। गहुंजे ग्रामपंचायती मार्फत नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतून मंजुरी मिळालेल्या एकूण रक्कम 4,36,00,000 असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाला। साईनगर आणि गहुंजे गावठाण येथील दोन योजनांच्या भूमिपूजन प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत महिला भगिनी आणि ग्रामस्थांच्या हस्ते पूजा करून या महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ करण्यात आला। त्याचबरोबर गहुंजे किवळे रस्ता येथील दुरावस्था झालेल्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले। त्यानंतर ग्रामदैवत चौंडाई माता मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीमार्फत 1.5 वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या 3,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न झाला। यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, गहुंजे गावचे सरपंच, PMRDS सदस्य कुलदीप बोडके, उपसरपंच अश्विनी बोडके, सदस्य निलेश बोडके, हिरामन आगळे, शारदा बोडके, नीता आगळे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज बोडके यांचं, भाजपचे आणि जनसेवा विकास समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुमार बोडके आणि नितीन बोडके यांनी केले, तर आभार माजी पंचायत समिती सदस्य राजू आगळे यांनी मानले। गहुंजे गावच्या होत असलेल्या विकासाचे संपूर्ण श्रेय सरपंच कुलदीप बोडके आणि ग्रामपंचायत सदस्यांचे असल्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले। आज गहुंजे नगरी नागरीकरणाच्या माध्यमातून आणि स्टेडियमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शहर म्हणून उदयास येत आहे। या शहराची गरज ओळखून आमचे सरपंच कुलदीप बोडके यांनी या शहरामध्ये ज्या विकासाचं व्हिजन ठेवलं आहे त्या माध्यमातून जी कामं चालू आहे याचं संपूर्ण श्रेय आमच्या सरपंच कुलदीप बोडके, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचं आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची पूर्ण भारतभर चाललेली जलजीवन मिशन योजना, या जलजीवन मिशन योजना आज गहुंजे गावामध्ये भूमिपूजन सोहळा झाला। या हा जलजीवन मिशन योजना ही 4,36,00,000 रुपयाची योजना आहे। या जलजीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गहुंजे गावच्या ग्रामपंचायतीच्या ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आत्ता आमच्या बॉडीने जे गावाच्या विकासासाठी जी कामं केली होती त्याचा लोकार्पण सोहळा समर्पित केलेला आहे। त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये साईनगर येथील सर्व अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते, परत नदीचा स्मशानभूमीचा घाट आणि पाणी योजनेचे जे RO प्लांट होते, लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून ते 1-2 प्लांट आम्ही लोकार्पण सोहळ्यामध्ये समर्पित केलेले आहे। याच पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन 13 सप्टेंबर रोजी करण्याचे आमदार शेळके यांनी जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत 11 सप्टेंबर रोजीच भूमिपूजन करण्यात आले। याविषयी छेडले असता ग्रामस्थ नितीन बोडके म्हणाले, पण ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, भाऊसाहेब असेल, यांना कोणतीही विचारणा नाही, कोणती कल्पना नाही की आपल्याला 13 कार्यक्रम घ्यायचा आहे। त्यांनी जर कल्पना दिली असती तर हा कार्यक्रम नक्कीच 13 झाला असता। त्यांनी कोणालाही विचारात न घेता त्यांनी वैयक्तिक कार्यक्रम, म्हणजे गावचा प्रथम नागरिक हा ग्रामपंचायतीमध्ये बसतो त्यालाच नाही विचारलं किंवा त्या ग्रामपंचायतीला पण नाही विचारलं, मग हा कार्यक्रम कुणासाठी होता, काय होता तो आम्हालाही माहीत नाही। त्यामुळे आम्ही 11 तारखेला ठरवलं, भाऊसाहेबांनाही विचारलं, तर भाऊसाहेब म्हणले चालेल। आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला विचारणा केलीत का कोणी की 13 कार्यक्रम घ्यायचा आहे, ते म्हणले नाही। मग आम्ही ठरवलं 11 तारखेला घ्यायचा, मग आज 11 तारखेला हा कार्यक्रम आम्ही घेतला। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।